नमस्कार, सीएलमधून आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. केंद्रामध्ये मोदी सरकारने 7 वर्ष यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल भाजपच्या वतीने संपूर्ण देशात महाराष्ट्रात कोरोना योद्ध्यांचा सत्कार करण्याचा कार्यक्रम आयोजित केला. यावेळी चंदगड तालुक्यामध्ये कशा पद्धतीने हा कार्यक्रम संपन्न झाला हे सीएल न्यूजच्या माध्यमातून पाहू. त्यांना प्रशस्तीपत्र प्रदान करण्याचा कार्यक्रम आज या सेवा दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे. या ठिकाणी संपूर्ण आशा सेविकांचे जे सुपरवायझर आहेत उपस्थित आहेत, त्यांच्याकडे त्यांच्या विभागाच्या सुपरवायझरांच्याकडे त्यांच्या हाताखाली काम करणाऱ्या अशा सेविकांना या ठिकाणी वाफ घेण्याची मशीन दिली जाणार आहे. त्यांनी 192 अशा सेविका या तालुक्यामध्ये कार्यरत आहेत. त्या चंदगड तालुक्यामध्ये, आजरा तालुक्यामध्ये आणि गडहिंग्लज तालुक्यामध्ये आदरणीय शिवाजीराव पाटील साहेब आणि भर्मान्ना पाटील साहेब यांच्या मार्फत आपण तिन्ही तालुक्यामध्ये 1170 कर्मचाऱ्यांचा गौरव सन्मान करण्याचं धोरण आपल्या नेतेमंडळीने इथं स्वीकारलं आणि त्याप्रमाणे आज सुरुवात अशा वर्करपासून आपण करतो आहोत. इथून पुढे आपल्याला कानूर कोविड सेंटर, चंदगड कोविड सेंटर आणि इथं सेंट स्टीफनला जे कोविड सेंटर आहे त्या कोविड सेंटरमध्ये जे रुग्ण आज सेवा घेत आहेत त्या सर्व रुग्णांना एक फराळाचा कार्यक्रमही या निमित्ताने आम्ही करतो आहे. गडहिंग्लज याच टाईपमध्ये, गडहिंग्लजमध्ये 423 कर्मचाऱ्यांचा गौरव आणि आजऱ्यामध्ये 172 कर्मचाऱ्यांचा गौरव या अशाच पद्धतीने करण्याचं धोरण चंदगड तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने आपण स्वीकारलेलं आहे आणि त्याची सुरुवात आज या ठिकाणी होते. एवढंच होतं की आज पूर्ण देशामध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या यशस्वी 7 वर्ष हा काळ अत्यंत कमी वेळामध्ये आज म्हणजे देशात पण आणि परदेशात पण पूर्ण जगामध्ये आज एक मोदी साहेबांनी स्वतःचे एक छाप पडले आणि आज त्यांच्या काळामध्ये न होणारे ना गुरुत्व ना भविष्य असे काही निर्णय जे काश्मीर 370 किलोम काश्मीरचं असू दे किंवा मुस्लिम आपल्या आई बहिणींसाठी एक तलाकचा एक मुद्दा, शेतकरी बांधवांसाठी पण चांगले काही मुद्दे झाले आणि हा प्रसंग अतिशय जगामध्ये वाईट वेळ आता करोना काळामध्ये सर्व आणि जगामध्ये सगळ्यात मोठी लोकशाही भारतीय एवढ्या कंट्रोल आवाज्या जाण्यामध्ये मोदी साहेबांनी खूप मोठा वाटा घेतला आणि त्याचबरोबर आज तेवढं अत्याधुनिक जग आज ते हातबल झाले म्हणजे अमेरिका असू दे, लंडन असू दे किंवा फ्रान्स असू दे किंवा असे जर्मन असू दे, तर आपल्याकडे एवढ्या काही सुविधा नसल्यासुद्धा मोदी साहेबांनी ज्या कामगिरीने, ज्या कौशल्याने आणि त्याच्या मार्गदर्शनासुद्धा भारतीय सध्याची वाटचाल चालले वेगळे कंट्रोलमध्ये आणतात आणि त्यात तुमचा सगळ्यात मी शेयाचं वाटतं तुमच्या आशादी वर्कर्स किंवा असू दे, सिस्टर असू दे, डॉक्टर असू दे, खूप मोठं तुम्ही जीव धोक्यात घालून तुमचं कुटुंब, सर्व कुटुंबाची जिम्मेदारी सांभाळून तुम्ही जर करताय तुमचं म्हणजे कौतुक शब्दात वर्णन करण्यासारखं नाही आहे, दोन शब्दात पूर्ण होणार नाही आणि असंच तुमचं सहकार्य आमच्या जनतेला लाभू दे. आणि या ठिकाणी चंदगड तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीनं या महामारीच्या काळात गेले वर्ष 1.5 वर्ष साधारण ही महामारी सुरू झाली आणि त्या काळात ह्या सर्वसामान्य जनतेला धीर देण्याचं काम आणि त्याचं मनोधैर्य मनोबल वाढवण्याचं काम ज्या कर्मचाऱ्यांनी खऱ्या अर्थाने केलं महामारी कमी व्हावी आणि तुम्हाला सर्वांना आणि या समाजाला स्वास्थ्य मिळावं अशी परमेश्वर त्याची प्रार्थना करतो. मी या देशात 7 वर्ष झाली मोदी पंतप्रधान झाले तर बरी वाईट काम करत असताना बरे वाईट कामाचे निर्णय बरे वाईट होत असतात, काहीच्यामध्ये चांगला निर्णय असतो काहीच्यामध्ये असा असतो, ते मानण्यावर अवलंबून आहे. आता देशातलं काश्मीरचं 370 कलम हटवलं, प्रचंड खऱ्या अर्थानं तो एक मोठा निर्णय आहे, मोठा निर्णय आहे. राम मंदिर बांधण्याचा निर्णय आहे मोठा निर्णय आहे, तो इतक्या वर्ष स्वातंत्र्य मिळालं ते कधी जमलं नाही, या कुठल्याही सरकारला जमलं नाही. त्या सरकारनं खऱ्या अर्थानं 370 कलम हटवलं, राम मंदिर बांधायचा निर्णय घेतला, ह्या सगळ्या गोष्टी
आणि ह्या समाजामध्ये आज सुद्धा महामारी आटवण्यासाठी सुद्धा खूप आज गरीब माणसांना मोफत धान्य देणं, अनेक सुविधा पुरवणं, तुम्हाला सर्वांना जी मंडळी या सगळ्यात काम करणारी आहेत, सगळे कार्यकर्ते काम करणारे, त्या कार्यकर्त्यांना सुद्धा मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद.